उच्च शिक्षण तसेच वैद्यकीय अभियंता आणि इतर ठिकाणी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सध्या राज्यात सुरू आहे परंतु प्रमाणपत्रे काढण्यासाठीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळं विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्रे उपलब्ध होत नसल्यामुळं यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सध्या राज्यभरात वैद्यकीय इंजिनिअरिंग तसेच इतर शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे ऑनलाईन काढावी लागत आहेत त्यामध्ये नॉन क्रिमिलेअर जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे परंतु हिंगोली तहसील कार्यालयात सर्व्हर डाऊन असल्यामुळं प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना अजूनही मिळत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा किंवा सर्व्हर सुरळीत करावे जेणेकरून विद्यार्थी पालक यांना सहजपणे प्रमाणपत्रे उपलब्ध होतील निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण मंगेश नरवाडे संघरक्षित कांबळे अविनाश जाधव शंकर इंगोले शत्रुघ्न भोस शिवशंकर झुंगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी गोपाल सातपुते हिंगोली